नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍडव्हान्स ऍक्टिव्ह प्लस प्लस। चला हा भाई उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध आणि डिक्सी स्कॉट। स्वाद पार्टनर बादशाह मसाला, स्पेशल पार्टनर कोकिओ कॅमलिन। तर मंडळी, आम्ही नेहमीच तुम्हाला हसवत असतो आणि हसवून तुमची कळी खुलवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण सध्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की झी मराठीवरची एक जी कळी आहे ती कधी खुलणार आहे। आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी झी मराठीवर सध्या सुरू असलेली सगळ्यांची लाडकी मालिका खुलता कळी खुलेना या मालिकेतले कलाकार आज या मंचावरती येणार आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। वा वा, क्या बात आहे। मला आज खरंच खूप आनंद झालाय, कारण सगळ्यांना प्रश्न पडलाय खुलता कळी खुलेना, ही कळी कधी खुलणार। मग आम्ही एक उत्तर काय शोधलं की चला अवयवदेमध्ये आणूयात, निदान ही कळी खुलेल। घंटो प्रयत्न आम्ही करत असतो, खुलायला लागते। सगळ्यात जास्त आऊ आल्यावर आमची कळी खुलते, त्यामुळे आम्हाला जेव्हा वाटतं की यार काय गंमत येई ना, यार काहीतरी घडायला पाहिजे या मंचावरती थुकरटवाडीत, तेव्हा मग आम्ही प्लान करतो की आऊ इकडे आले पाहिजेत। आणि त्या आल्या की एनर्जी घेऊनच येतात, त्याच्यामुळे कळी खुलणार आहे। जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात विक्रांत अर्थात ओम प्रकाश शिंदे, स्वागत करूयात मयुरी देशमुखचं, आपली मानसी जोरदार टाळ्या तिच्यासाठी, मोनिका म्हणजेच अभिज्ञा भावेसाठी जोरदार टाळ्या। स्वागत करूयात संजय मोने सर, विक्रांतचे बाबा, विजय ही व्यक्तिरेखा साकारतात। स्वागत करूयात विक्रांतच्या आजी अर्थात उषाताई नाडकर्णी यांचं। स्वागत करूयात विक्रांतच्या आईंचं सविताताई प्रभुणे मॅम। स्वागत करूयात आत्याबाईंचं म्हणजेच आशा शेलार यांचं जोरदार टाळ्या। आणि स्वागत करूयात जो पहिल्यांदा या मंचावरती आज येतो, एवढाच विनोद होता माझ्याकडे तुझ्याबद्दल, माझ्याकडे ते विनोदही संपलेले आहेत पण त्याच्याबद्दलचं प्रेम कधीच संपणार नाही। जोरदार टाळ्या, संकल्प करायला पाहिजेत। पण तू गोष्टी आणल्यात का ज्या आम्ही तुला काल सांगितल्या होत्या? गोष्टी हा, एक तर लाईट बिल, झेरॉक्स, पासपोर्ट, रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स, कारण आता तुला आम्ही इकडचंच प्रतिनिधित्व देऊन टाकतोय कायमचं। तुकरटवाडीचे रहिवासी असं एक आज तुला एक पत्र देणार आहे, कारण संकर्षण रेकॉर्ड केलेलं आहे सगळ्यात जास्त वेळा येण्याचं। जास्त वेळ आली नाही, खरं तर कार्यक्रम आहो तुमचाच आहे, त्याच्यात आम्ही काम करतो। पण खूप आनंद होतो जेव्हा आपली माणसं या तुकरटवाडीत येतात, आणि ही लाडकी मालिका आहे सगळ्यांची, याबद्दल खूप बोलायचं आहे। मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा जोरदार टाळ्या, सगळ्या टीमसाठी झाल्या पाहिजेत। तर आपण सुरुवात करूयात विक्रांत पासून। विक्रांत, मालिकेमध्ये खूप गंभीर असतोस तू आणि खूप असं म्हणजे गप्प गप्प असतो, सगळं सहन करणारा माणूस आहे, सगळं आतमध्ये कसं काय ठेवतो इतकं विशेष वाटतं, खरंच असं आहे का? रिअल लाईफ मध्ये हा हिला सहन करतो, रिअल लाईफ मध्ये आम्ही दोघं ह्याला सहन करतो। बरोबर हो, म्हणजे असा जसा दिसतो तसा अजिबात नाही, आणि ह्याचे साक्षीदार सगळे आहेत बरं का। मुखोट्या मागचा चेहरा वेगळाच आहे कसला तरी, तर तो कसा आहे हे पण ऐकायला आवडेल। नंबर वन खादाडी आहे, खादाड्या खूप आवडत खाणं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन, म्हणजे हिच्याकडे तर भरलेलंच असत, हा आणतच असतो, यांच्या पिशव्यातन असतच, हा फक्त डबा घेऊन बसतो। तर संजय मोरे सर सेट वरती खाऊ सुद्धा घेऊन येतात, त्याबद्दल पण आम्ही ऐकलंय, खरंय काय? हा म्हणजे मी आणतो एकच पदार्थ पण तो वेगवेगळ्या चवीचा असतो, घरनं निघताना घाई घाई झाली असेल तर असं अंदाजाने टाकलं तर तो चांगला बनतो। अच्छा, आणि मग कधी रागावून निघालो असेल तर तिखट असतो, सगळं मनासारखं झालेलं असं गोड असतं, असतो एकच पदार्थ, ह्यांना बिचाऱ्यांना कळत नाही। अच्छा, तर विक्रांत ही भूमिका खूप आवडतीये लोकांना आणि डॉक्टर आहेस तू त्याच्यामध्ये, हो कशी वाटते ही भूमिका करताना आणि
काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या? खरं तर जेव्हा मला ही भूमिका पहिल्यांदा मिळाली होती जेव्हा, तेव्हा मी खूपच टेन्शनमध्ये होतो, अजूनही आहे थोडाफार, पण कारण डॉक्टर कीचं मला काहीच माहीत नाही, मी इंजिनिअरिंगचं थोडंफार माहिती आहे मला, असं मी रोज टेन्शनमध्ये असतो फक्त दोन्हीकडे अभ्यास करावा लागतो एवढं कॉमन हे आहे. हां, आणि मला वेळही नाही मिळाला की मी हॉस्पिटलमध्ये जाऊन काही स्टडी करता येईल असा, तर थोडंसं टेन्शन होतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाषेचं टेन्शन होतं जरा, की मी अहमदनगरचा आहे मूळचा, तर तो हेल येतो आणि नेहमी आऊ मला करेक्ट करत असते, एखादा जरी शब्द आला की बोलला अहमदनगरचा घाटी. मी ट्राय करतो की मी विक्रांत करत असताना शक्यतो ते बोलत नाही, तसं हेल येऊ देत नाही कारण ते कॅरेक्टर वेगळं आहे. तो मुंबईतला आहे तर तो मुंबईतल्या लोकांसारखं बोलणार म्हणून. बाकी आधी मी साई प्रसाद केला तेव्हा नगरचा होता तो, तर नगरसारखं मी बोलायचो. वा, आणि नाडी तज्ञ, तू नाडी तज्ञ आहेस त्याच्यामध्ये. मग असं कोणी फिमेल फॅन्स भेटतात का की आमची नाडी तपासता वगैरे? नाही नाही, त्या घाबरतात की आपली नाडी तपासली तर ह्याला कळेल. नवीन सिरियल नको, एक टेन्शन आहे, दुसरं नको. आणि ज्या कॉन्फिडंट आहेत त्या येतात. मयुरी आता तुझ्याकडे येणार आहे. मानसी ही व्यक्तिरेखा सुद्धा खूप आवडली आहे आता सगळ्यांना, आणि तू सुद्धा डॉक्टर प्ले करतेस त्याच्यामध्ये, तुझा काय अनुभव? खरं तर मला जेव्हा पहिल्यांदा ब्रीफ दिलं गेलं की मानसी असं कॅरेक्टर आहे, मला पचवायला जरा जड गेलं की इतकी सहनशील, इतका ऐकून घेणारी, मग ती ग्रास्प करायला मला वेळ लागला. आणि अभ्यास करता करता मला लक्षात आलं आपल्या माझ्या जनरेशनला, आपल्या जनरेशनला आपण पटकन रिस्पॉन्ड करतो मेसेज थ्रू, ईमेल थ्रू, आपल्याला माध्यमं आहेत एक्सप्रेस करायला, पण एक आईवडिलांची जी जनरेशन होती ती सहन करायची, ती ग्रेसफुली सहन करायची आणि पुल ऑन करायची. तर मानसी मला कुठेतरी तिथून सापडलं की ते ती ताकद धरणारं कॅरेक्टर आहे. आणि देशपांडे घरात आजी आजोबा आहेत, मग मोनिका आहे, मग ईशा आहे, मग आई वडिलांची जागा कुठेतरी मानसी घेतीये. सो हे मला करता करता लक्षात आलं आणि अगदी प्रांजळपणे मी ॲक्सेप्ट करते. मला ही खूपच चांगली सपोर्टिव्ह टीम मिळाली, कारण माझी पहिली सिरियल होती, पहिलं अपिअरन्स होतं टी व्हीवर. सो मी फार गोंधळलेली होते, फार बावरली होते, पण हे सगळे म्हणजे आऊ, मोने बाबा, सविता मौशी, असं एक नाव ठेवलं मोरे बाबा म्हणतो आम्ही त्यांना, आशा ताई, म्हणजे ह्या सगळ्यांनी, इज इवन दीज कोस्टार्स, सगळ्यांनी एक्सपिरियन्सेस मला त्यांचे सांगितले, मला वेळोवेळी करेक्ट केलं. सो माझी कळी हळूहळू खुलतीये मानसी सोबत. तर आता बाकीच्याही सगळ्या कलाकारांशी गप्पा मारायच्या आहेत, पण काय तुकरटवाडीमध्ये बरीच माणसं असतात, त्यांनाही भेटायचं असतं. बघूयात कोण आहेत. डोक्याला ताप, मी ओळख करून देतो, हे माझे मामा मामी आहे, डिस्को मामा. आणि मी डिस्को मामी, आय एम अ डिस्को मामा. स्लीप डिस्को मामा झाला असता. तुम्ही पडला, तुम्ही पडला, जोक पाडू नका, दोन तीन पडले नाहीत ना. नाही नाही, हाय सांभाळून ठेवा, आज कमी आहेत. मामा डिस्को मामा कसं ते पण सांगा सगळ्या. डिस्को म्हणजे कसं? डिस्को म्हणजे माझं संपूर्ण नाव आहे दिगंबर सर्जेराव कोळशे पाटील मामा. पण तुम्हाला मी सांगितलेलं ना, बरं त्रास झाला, येत जाऊ ना. कशाला परत आला? कशाला म्हणजे पोरा, तूच आठवण काढत होतास ना म्हणून आलो. मी नाही आठवण काढली तुमची. नाही काय काढली, कालपासून मला उचके लागतात. काय ही उचकी? उचकी होती जवळजवळ सामोशाची उचकी आली मला. अशा उचक्या? अरे केवढ्या उचक्या लागल्या, मला वाटलं जाते की काय आता. अरे नाही म्हणलं, गेली बिली असती तर केवढ्यावर पडलं असत ते, पण मेली जायच ना. सवय तुम्हाला की मी आधी निघून जाऊ, पण सांगून ठेवते मी तुमच्या आधी जायची नाही.
नाही नाही अगं तूच आधी मर वर जा आणि माझी सगळी तयारी करून ठेव मग चांगली माणसाला उचल तुझ्या माझ्या भांडणा तुका सविता प्रभूने नाव नको माणसं चांगली बसते तुमची भांडणं नंतर करा हे काय किरकिर किरकिर बघा ना छान माणसं अरे देवा केवढी माणसं हे आली कोण रही मामा ना येड आहे निव्वळ टीव्ही बघता ना रोज काय डोळे फुटले काय नाही नाही बघतो की झी मराठी झी मराठी वा वा मी पाहते कोणता कळे कुलर वाले सगळे जण सगळे आलेत त्यांचे टायटल सॉंग भारी आहे पण जबरदस्त काय टायटल सॉंग आहे सर सर जबरदस्त टायटल सॉंग आहे तुमचं काय कॉन्सेप्ट एवढा जबरदस्त की टीव्हीवर आधी दोन हात येतो काय काय करतात बाबो खतरनाक हा सँड आर्ट म्हणतात त्याला हा हा तेच तेच काय सांडलेलं म्हणलं वाळू हाऊ दे तुम्ही सांगा काय करा तुम्ही दोन हात काय काय करतात चित्र काढतात काय कोण चित्र काढतात जबरदस्त कॉन्सेप्ट पण सर तुम्हाला सांगू काय त्या तुमच्या माणसाला ना ते चित्र काय जमलेलं नाही काढायला का सारखं आपलं पुसतोय चित्र काढतोय कमी नाही पुसतोय जास्त म्हणजे ते तर ठरलेलंच नाही ना बाई काढतोय पुसतोय घर काढतोय पुसतोय झाड काढलं पुसतोय तुमचं चुकलं सर मी यांचं चुकलंय एखादं भक्कम विषय त्यांनी द्यायला पाहिजे होता त्या माणसाला कसा म्हणजे बाबा नाश्ता मोर काढ पाण्यावरचा देखावा काढ होडी बिडी असं सिम्पल दिलं तुम्हाला कळत नाही कळलं नाही ते त्यांचं टायटल सॉंग आहे ना त्याच्यावरच आहे कसलं कसं आहे ते मी लिहावे तू पुसावे ड्रॉइंग हे तुझे कुणाला दिसे ना जबरदस्त काय म्हणती तुमच्या सिरियल मध्ये सिनियर सिटीजन ना आले नाही का नानू मामा कोण येणार होते ते येणार होते नानू मामा नाही आले कोण नानू मामा नानी आपला नानुटले मी काय म्हणतो ते नानू मामा जे आहेत नानुटल्या आमचे त्यांची पोरगी कशी आहे त्यांची मुलगी मला नाही माहिती हो कोण त्यांची मुलगी सुरेखा सुरेखा मुलगी त्यांची सुरेखा त्यांची मुलगी नव का कसं का अरे दुनियादारीत बघितले आम्ही ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे पोरगी ती दिसायला हा हा कडक कडक मग तुम्हाला सांगू काय आणि हे नानू आपले नानू मामा हे आपले असे दात करत बसलेले असतात असं काढीन काढीन असं दुनियादारी दुनियादारी शिने असं काही डायलॉग अडकलेले असतात का काही दातात दात काय जे अडकले असेल ते करून काढत असतील अहो ते तसे मॅनरिझम असते हो काय असं पण मी काय म्हणतो पोरगी पोरगी गुणाची निघाली एकदम 1,25,000 रुपये सुरेखा सुरेखा जबरदस्त काय नाचते पोरगी आणि ती लोकांना विचारते ना तेव्हा खतरनाक पोचला का बाण कोण सुरेखा पुणेकर त्यांची मुलगी असतील कसं काय नानू मामा कुठले पुण्याचे सुरेखा कुठली पुण्याची पुणे पुणे सेम आहे पुण्याच्या सगळ्या मानसी कोण माहिती का कोण अरे लई 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 बाई वाड्यावर या त्या मानसी वेगळ्या सिरियल मधल्या मानसी आहेत त्या मी मानसी नाईक नाही काय पण कडक आहे स्वभावाला स्वभावाला पोरगी कडक आहे असं मी म्हणलं माझं लक्ष आहे तिकडच लक्ष बा अरे सलील अरे कस आहेस बा अरे सलील पोरा जबरदस्त संदीप नाही आला तुझ्या बरोबर कोण संदीप संदीप खरे सलील कुलकर्णी
केवढा फॅन आहे माहिती का मी रेग्युलर कार्यक्रम यांचा बाबा आयुष्यावर बोलू काही तुमचं बरोबर आहे आयुष्यावर बोलू काही कार्यक्रम आहे ते सलील तुम्ही बघितलाय का तो कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही मला बघायची काय गरज का माझा रोजचा कार्यक्रम आहे तो कसा सात नंतर आयुष्यावर बोलू काही कोण कोण करता आम्ही दोघ असतो कोण मी आणि संजय मोने सर हे बोलतात मी ऐकतो अच्छा असं सोलो कार्यक्रम त्यांचा हा मग जबरदस्त आमचं एकदम तुम्ही या सर एकदा फ्री तुम्हाला बसवेन मी फुल चार तास येते संकर्षण आहेत संकर्षण अरे द्यावा परत हा मी काय म्हणतो काय हा काय मंथली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का तुम्हाला इकडं दर महिन्याला असत इकडे ते असतात म्हणून तर मजा असते आम्हाला हा हा सर हे खरं आहे पण सर तुम्ही येत जा आत मधन कसं आमचं कसं सिरियस चालू राहत तुम्ही आलात की जरा कॉमेडी होते त्यात अग बाई वाड्यावर लई 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 वय बघा आधी सुस्तर पिणी केसाचे आजू बघा बसा पाहिलं का कोण आले कोण विक्रांत हो हो विक्रांत आलेले कसा आहे बाळा बरं आहे एक नंबर ऍक्टर आहे एक नंबर म्हणजे इंडस्ट्रीतली लोक कशी वेगवेगळे काम करतात मग काही मूक अभिनय करतात काही वाचिक अभिनय करतात काही काही करतात पण ह्यो माणूस यांनी स्वतःची शैली डेव्हलप करून इंट्रोड्यूस केली कुठली शैली खिसा अभिनय म्हणजे काही नाही एकदम स्पेशल कॅमेरा ऑन झाला की सुरू समोर उभं राहायचं दोन हात घ्यायचे हात खिशात ठेवायचे आणि डायलॉग बोलून टाकायचे साध्या सुद्धा माणसाचं काम नाही हसू नका तुम्ही खिसा अभिनय असं काय खिसा अभिनय करतोय काय करायचं पण तसा काय करतो तसं त्यांना कळत नाही हाताचं काय करायचं मग खिशात ठेवतात आणि डायलॉग बोलतात सगळ्या सीन मध्ये खिसा अभिनय आहे सर तुम्ही साऊथ मध्ये ऍक्टिंग करू शकणार नाही सर का ते सगळे लोंग्या घालतात ना सगळे लोंग्या घालून ऍक्टिंग करतात काय करायचं रजनीकांत रजनीकांत नाही नाही सर पण मी तुम्हाला एक सजेशन देऊ का एकदम ऑफर आली साऊथ मध्ये तर तुम्ही ऍक्टिंग करा एक आपल्याकडे एक आयडिया आहे काय करता लुंगी धरून ठेवायची कोण हातात लुंगी धरून ठेवली कशाला लागतंय खिसा अग बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर नाही 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 चाललंय कधी पासून बाई दिसली की आपलं वाड्यावर या वाड्यावर या पाहिलं का कोण आले कोण आले मोनिका माय डार्ली बसा तर सांगू ना तुला नीळू या पोरीचं मला एक आवडते काय काही झालं ना तरी एकदम फिटनेस फ्रीक खरं जिम करणार योगा करणार डायट करणार आणि योगा तर कसा कसा नुसता इकडं तिकडं नाही अभिनय करताना सुद्धा अभिनय करताना योगा करतात मी दाखवते म्हणजे कसं असतं योगा करतात अभिनय करताना सपोज डायलॉग सुरू झाला तर ती सुरू होते तुला असं नाही वाटत तू माणसीशी जास्ती जवळीक करतोयस नाही मला तर खूप राग आलाय मध्ये मध्ये एवढा वेळ का थांबताय तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक चाललंय मी श्वास घेतलाय अशी आहे पोर खरं मध्ये मध्ये कर पण आय एकदम गुणाची कुणाची काय असे ना कडक आहे बाय पण मी काय म्हणते किती करशील पोरी संसारासाठी किती करशील थोडी स्वतःची निगा राख हा देखभाल कर स्वतःची केसाला तेल बिल लावत जा आदन मधन गंध चाललेत थोडे कलर असतो कलर स्टाईल असते ती तुला मी अभिज्ञा फटके मारणार आहे रंगपंचमी खेळलीस ना केस धुताना या तुला कलर लावून फिरते तशीच हेअरस्टाईल असते आजकालच्या पोरींचं मला काही सांगू नको तू निळू हा बरं ठीक आहे
तुला एक सांगू का, विक्रांत आहे ना, खरं नाव काय माहिती का? काय काय? ओम प्रकाश. खरं नाव ओम प्रकाश. हे ओम प्रकाश तेच काय सर? ते एक डायलॉग मारल तुमचा जबरदस्त आवाज, केवढा पाप जगाला माहिती तुमचा आवाज सर. ते एकदा डायलॉग मारल तर ते भगवान देश को मामा नाही तू, देश तो मामा पण सगळ्यांना मामा बनव. आय आय ओम प्रकाश आय सेम सेम भाऊ पण आलेले आहेत बघितलं का तुम्ही? सबके बिछड़े आजी आजी असू द्या असू द्या आजी सावरा स्वतःला. तुम्ही ओळखता यांना? ओळखतो म्हणजे खूप जुनी ओळख आहे आमची. मला मला 40 वर्षाच्या संसारात कधी बोलला नाही तू. अग वेडे, सगळ्या गोष्टी काय सांगायच्या असतात का काय? आऊ आऊ हीच माझी पहिली डाऊ. तुला डाऊट येतोय? डाऊट येतोय मग ते तसंच आहे आमचं. अग हिला जग आज आऊ म्हणतय, हे नाव तिला कुणी दिलं? मी दिलं. कसं? एकदा हिने मला प्रेमात पाडलं, मला जोरात लागलं तेव्हा मी ओरडलो आऊ. तेव्हापासनं जग हिला आऊ आऊ म्हणतय. जन्मा जन्मांतरीच नात आहे आमचं. मी तर ह्या जन्मात जन्मलो आणि लगेच हिच नाव घेतलं होतं. कसं? खरंच आमचं खूप प्रेम होत येतो. थँक्यू. आता काय तुला? आता मोनिकाकडे येणार आहे. सगळ्या घरादाराला जी टेन्शन देते आणि महाराष्ट्राला सुद्धा तुझ्यामुळे टेन्शन येतं खरं तर, अशी ही मोनिका. तुला ही व्यक्तिरेखा साकारताना कसं वाटतं आणि काय प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या? मी जेव्हा सुरुवात केली हे करायला तेव्हा मला साधारण सांगितलं होतं की तुझी ग्रे अशी शेडची भूमिका असणार आहे. बाकी मला काहीही माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं की तिला दिवस जाणार आहेत लग्नाआधी. सो माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा सस्पेन्स होता. सो ती व्यक्तिरेखा साकारणं इट वॉज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आमचे जे लेखक होते आणि आमचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर यांनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर आणि हळूहळू मला मलासुद्धा ते सापडत गेलं. कधी कधी मला खूप स्क्रिप्ट बघून मला असं खूप त्रास होतो करताना. कारण आपण जसे नाही होत तसं आपल्याला पोर्ट्रे करायला लागतं. पण खरं तर दॅट इज व्हॉट अन ॲक्टर इज, वी दॅट इज व्हॉट वी हॅव टू डू. सो मी असा विचार करायचे की जर माझ्या मनाविरुद्ध काही झालं तर मी कशी रिॲक्ट करेन. सो तसं मला हळूहळू ती मोनिका सापडत गेली. आणि ऑफकोर्स एवढे सिनियर ॲक्टर्स होते माझ्यासमोर, त्यांच्यासमोर सीन करायचा हीच मला खूप मोठी भीती होती. पण एव्हरीबडी वर व्हेरी सपोर्टिव्ह. इवन खूप छान कोस्टार्ससुद्धा मिळाले. सो हे ह्या सगळ्यांमुळे ही भूमिका जास्त वरती आली असं मला वाटतं.
आता येणार आहे उषाताईंकडे. उषा नाडकर्णी, खूप गोड आजी याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आयुष्यभर अशी खास्ट सासू केलीत, पण तुम्हाला मोनिका भेटली का नाही शेवटी? मोनिकाच्या कानाखाली मारली की नाही? तुला माहितीये आऊ ह्या सीन साठी किती दिवस झाले थांबली होती मी, कधी हिला मारणार आहे, कधी हिला मारणार आहे. हो, त्याची रिहर्सल पण झाली. आम्ही लगेच देतो. बरोबर, अशा गोष्टीची कुठे रिहर्सल करायची असते का? पण खूप गोड आजी करता तुम्ही, काय असतो अनुभव आणि काय सांगाल याबद्दल? नेहमीच ती कडक बाई, कडक बाई याच्यात ती कडक आहे, म्हणजे आपल्या घराला सांभाळून घेणारी, म्हणजे तिचा धाक आहे. पण धाक असला तरी तितकंच तिचं प्रेम आहे सगळ्यांच्यावर. म्हणजे मुलगा येत नाही म्हणून त्याची वाट बघत असते, पण तो दारू पिऊन आला म्हटल्यानंतर त्याला बोलताना पण मग तिला डोळे भरून येतात की आपल्या पोरालाच मी बोलते म्हणून. किंवा माझ्या सुना, सुनेशी सुद्धा, म्हणजे तिला मी अशी धाकात नाही ठेवलेली आहे, पण ते बिचारे घाबरतात, म्हणजे ते बहुतेक उशाला घाबरत असतात. पण तसं आमच्या घरातलं कोणीच नाही आहे, ते आम्ही सगळे मस्त करून, आमची मस्त फॅमिली आहे. वा वा वा. तर काय, तुकरटवाडीमध्ये कधी काय घडू शकतं? एक शाळेतले मास्तर आहेत, ते तर रिटायर झालेले आहेत पण शाळेत जातात अजून, पण त्यांना वाटतं पेमेंट मिळेल, पण काय तसं नसतं, ते जातात, आशावादी आहेत ते फार. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे कलाकार आहेत हे माझेच विद्यार्थी आहेत. तर आमचे हेडमास्तर साहेब तुम्हाला भेटायला आलेले आहेत, बघूयात त्यांना तुमच्याशी काय संवाद साधायचा. या काका, या. नमस्कार. 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 कसा आहेस बा? असू दे, असू दे. अरे बापरे, बापरे बाप, सगळे क्या बात आहे, माझे सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, सगळे कसे विद्यार्थी आहेत? नाही नाही, सगळे सगळे विद्यार्थी आहेत माझे, तुमच्याकडे सगळे सगळे विद्यार्थी. आणि बरं वाटतं रे, इतक्या दिवसानंतर शाळेत आल्यानंतर सगळे विद्यार्थी भेटले, फार बरं वाटतंय मला. अरे बघ, हे विक्रांत ना रे तू? हा, एक फार शांत स्वभावाचा मुलगा तुम्हाला सांगतो. हा हा, अजिबात तोंड उघडत नाही. सिरियल मध्ये बघितलंय आम्ही खरं. फार सोशिक, सिरियल मध्ये बघितलंय ना तुम्ही, तसं अजिबात कोणाला काही सांगणार नाही. मग लगेच समोर आलं की सांगणार सगळं. फार सोशिक, कधी कोणाला नाही म्हटलं नाही तरी. हा, सगळं म्हणजे ह्या पण मुलीला हो म्हण, त्या पण मुलीला हो म्हण, त्या पण मुलीला हो म्हण, असं करायचं. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या मुलींशी आहे ना नुसतं मुक्यांनी बोलायचं, बोलू शकत नाही असं. हा, शांत स्वभावाचे आहेत ते, म्हणजे न बोलता मनातल्या भावना व्यक्त करायच्या. भावना क्लिअर कर. सतत सतत मुलींच्या घराड्यात. प्रेमी म्हणून नाही, फटके खायला. असं कसं? आता प्रत्येकीला हो म्हटलं तर फटके बसणारच आहे त्याला. पण बोलायचं नाही. हा, नाही ना, बोलायचं नाही, कधी काही बोललं नाही. अरे माझ्या समोर कधी काही बोललं नाही तर ते तोंड उघडतच नाही, असं बऱ्याच जणांचं म्हणणं की सांग, बोल बोल. मला पण संशय यायचा, म्हटलं हा तोंड का उघडत नाही. म्हणून एक दिवस त्याच्या मागे मागे गेलो मी, म्हटलं हा पानपट्टीवर जातो की काय, म्हटलं काय एवढं तोंडात जडवून ठेवलंय त्यांनी साहित्य. तसं पण नाही, फार सुशिक, सुस्वभावी, सुसंस्कृत असं पण नाही. अरे मोने ना रे तू, संजय ना. हे तुमच्याकडे शिकलेत? नाही नाही, हेच सगळ्यांना शिकवायचे. हा आमच्या शाळेतला एकमेव विद्यार्थी असा आहे की हा अख्ख्या शाळेला हा शिकवायचा. आणि थांब, तोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही, असा बाणा. हो, पूर्ण समाधान झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. मग मग काय, एकेका वर्गात पाच पाच वर्ष. लोकाला वाटेल याचं समाधान झालं नाही, पण हा नापास व्हायचा. आजो, पण याचे एक मी बघितला, ज्या बाकावर बसायचा तो बाक निकळून जायचा, तुटून जायचा, डायरेक्ट डिसमेंटल. का? म्हणजे या बाकावर उठला, त्या बाकावर गेला, तो बाक तुटून जायचा. डिसमेंटल का? पण चुका काढायची सवय, बसल्या बसल्या चुका काढायच्या बाकावरच्या, सगळा बाग डिसमेंटल. माणसाच्या चुका सोडत नाही, बाकावरच्या सोडणार आहे होय. हा, पण हे एक आहे, फार हजर जबाबी. हा हा हा, म्हणजे हजर असेल तर जबाबी, नाही तर नबाबी आहे. गैरहजर.
म्हणजे तुला एक गंमत म्हणून सांगतो, एकदा मी मुलांना म्हटलं की बघा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं त्यात त्यांना कागद सापडले, कागद सापडले, हा तर त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्या इथे पत्रव्यवहार आधीपासून होता. बरं, मग चीनच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं त्यात त्यांना तांब्याच्या तारी सापडल्या. बरं, मग त्यात त्यांनी निष्कर्ष असा काढला की आपल्याकडे टेलिफोन आधीपासून होता. बरं, मग भारताच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं त्यात त्यांना काहीच सापडलं नाही, असं का झाले मुलांना सांगा असं मी विचारलं तर मोनीने लगेच हात वरती केला, म्हणे याचा अर्थ आपल्याकडे मोबाईल तेव्हापासूनच होते, काहीच सापडलं नाही म्हटल्यावर मोबाईल सापडलं असं काय करतो बाबी काय करतो. मयुरी कुठे गेली? मयुरी पण कशी माझी विद्यार्थिनी आहे, आता हल्ली हल्ली हिची आहे, पण फार तुला सांगतो आधीपासून डायट कॉन्शियस, फिगर मेंटेन करण्यामध्ये एक नंबर. आणि अभ्यासात कशी होती? अभ्यासात पण अभ्यासात पण फिगर मेंटेन करण्यात एक नंबर. हा म्हणजे 35 मार्काच्या वर कधी गेली नाही, सगळ्या विषयात 35 35 35 35 एक मागे पडू. एकदा तुला सांगतो, अरे काय प्रॉब्लेम झाला, भूगोलामध्ये तिला 36 मार्क मिळाले. मग अरे रात्रभर रडली पोरगी, सकाळी माझ्या घरी आली म्हणजे गुरुजी माझी फिगर मेंटेन कशी झाली नाही, 36 कशी झाली. एक कमी केलंय तेव्हा कुठे शांत एवढी कॉन्शियस, एवढी फिगर फिगर कॉन्शियस. आणि हे अभिज्ञा बघितली, ही माझी विद्यार्थिनी पण तुमची विद्यार्थी, पण तुला सांगतो डिझाईनचा सेन्स ना तेव्हापासून दिला. मग ते करतातच डिझाईन, आपण बघितलं नाही काय म्हणजे असं पांढऱ्या साडीला निळी साडी लाव, निळीला पिवळी लाव, पिवळीला हिरवी लाव असं करतात ना हे तेव्हापासून. अभ्यासात कशा होत्या? अभ्यासात पण तसंच, असं म्हणजे भूगोलाच्या उत्तरात गणिताची उत्तर ली, गणिताच्या उत्तरात इतिहासाची उत्तर ली, इतिहासात ते नागरिक शास्त्र ली, असं सगळं पॅचवर्क. तिकडे पण पॅचवर्क सगळं. तुला सांगतो म्हणजे जनरली बघ 40 सुट्ट्या असतात ना वर्षाच्या शाळांना, आमच्या शाळेला 41 सुट्ट्या. एक कसली जास्त? हिच्या बर्थडेची. तिचा बर्थडे खूप आवडतो तिला. बर्थडेच्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुप तयार करते ती सगळ्यांना जबरदस्तीने त्याच्यात आणते आणि म्हणते की मला तुम्ही 20 करा, म्हणजे बर्थडे हीच आणि कामाला सगळे जण लागतात असं. असं हे खरं आहे, असं खरं घडतं, हे खरं आहे अभिज्ञा. सांगा खरं खरं काय हो मग आहे आहे तुम्हाला पण घेतलेलं ग्रुप मध्ये ग्रुप मध्ये मी तर लहानच असते. वा वा असे विद्यार्थी आले म्हणजे खूप बरं वाटतं. अरे सविता, सविता प्रभुणे ह्या पण होत्या शाळेत. अरे हसीना प्रभुणे, हसीना प्रभुणे म्हणजे सुंदर. नाही नाही सुंदर ती आहेच, पण म्हणजे ती सारखी हसत राहते ना म्हणून मुलं तिला हसीना प्रभुणे हसीना प्रभुणे असं म्हणायचे. फार माझी गुणी गुणी विद्यार्थिनी आहे. असंच असंच हसत राहा, आज पण जास्त हास. तुझ्या हसण्यावरच निघेले एपिसोड बघते काय सांगता येत नाही. मोने सरांचं काही मुडी काम आहे, हसले तर हसले नाही काय हरकत. आपण फार सोशिक भूमिका केल्या त्या मुलीने. खरं हा हा याची ती सिरियल होती जावई विकत घेणे आहे त्याच्यामध्ये तर फार सोशिक. नाही सगळ्या फिल्म्स मध्ये त्यांनी तशी भूमिका, पण त्याच्यात वेगळी भूमिका केली होती त्यांनी. नाही नाही जावई विकत सोशिक भूमिका होती त्यांची. कोणाची? आमची प्रेक्षकांची. आऊ नव्हत्या? नाही नाही होती ना, मागच्या वेळेस बोललो नाही का मी. एक म्हणजे दांडगट मुलगी होती ती. बरं हा तू भेटलीस म्हणून सांगायचं राहिलंय, तुझ्या मास्तरला मारलंय ना तू अजून ऍडमिट आहे. बरं फार 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 गुणी गुणी विद्यार्थी. मुलं तिला अवगुणी म्हणायचे, अवगुणी असं म्हणायचे. काय हरकत नाही, येतो येतो आम्ही. मास्तरांसाठी आमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण हे व्हॉट्सअप ग्रुपचं मला तर सरप्राईज होतं असं खरंच असतं. हे बघ कोइन्सिडेंटली घडतं असं, पण माझी अशी इच्छा नसते की सगळ्यांनी मला विश करावं. पण हो कोणी नाही केलं की मी त्यांना सांगते की आज माझा बर्थडे. दरारा असतो, इच्छा नसते, आम्ही घाबरून विश करतो तिला. हिचा बर्थडे विसरू शकत नाही बाबा, कारण मला खूप हर्ट होतं. मम्मी मम्मी बोलणं बिळणं बंद करते. मग आणि ती एक महिना आधीपासून त्या बर्थडेच्या माझ्याशी चांगलं वागायचं असं तिचा नियम आहे मित्रांसाठी मैत्रिणींसाठी. आणि तरीही ते वर्षभर तर वाईट वागतातच, पण त्या महिन्यात सुद्धा हिच्याशी चांगलं वागायचं म्हणून चांगलं वागतच नाही. जास्त वाईट वागतात, जास्त वाईट वागतात त्या महिन्यात. हिच्या मिस्टरांचं टेन्शनच आहे, सकाळी कुठला वार आहे बघणं, हिचं बड्डे तर नाही ना, रोज बड्डे तर नाही ना, केवढं लपडं व्हायचं बाबा. तू आपला सेफ साईड रोज सकाळी हॅपी बर्थडे जो लागेल तो खडा आपला. आता येणार संजय मोने सर तुमच्याकडे. मोने बाबा असं एक नाव पण ठेवलेलं आहे छान या फॅमिलीनं, आणि या फॅमिलीतले तुम्ही खूप गोड बाबा आहात, काय सांगाल?
हा म्हणजे सोशिक असं वडिलांचं भूमिका करतो मी याच्यात. तशी ती मला फार कठीण जात नाही, कारण माझ्या वडिलांकडे म्हणजे वडिलांची माझ्या जेव्हा आठवण येते तेव्हा मला नेहमी लक्षात येतं की आत्ता मी जसं वागतो तसे ते माझ्याशी त्या काळात वागायचे. खूप त्यांना सहन करायला लागलं माझ्यामुळे. आणि ते माझ्या लक्षात आहे की काय सोशिक वडिलांच्या समस्या असतात त्या. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर म्हणून तो उशिरा घरी येतो म्हणून वडिलांना काळजी वाटते. मी वेगळ्या कारणाने उशिरा यायचो आणि वडिलांना अशीच काळजी वाटायची. त्यामुळे तशी ती भूमिका वठवताना मला फार त्रास झाला नाही. आणि दुसरं म्हणजे सविता माझ्याबरोबर काम करते ना, ती एक मुळात सोशिक आहे खूप. आणि मला सुरुवातीला ते जमायचं नाही, मी काय अजिबात सोशिक बिशिक बिलकुल नाही आहे. आणि साधा सरळ बाप तर मी नाहीच आहे. साधा सरळ माणूसही नाही तर बाप कुठून होणार. पण मला तिच्याबरोबर सीन करून करून हळूहळू असं लक्षात आलं की नाही, यांचं वर्षानुवर्ष लग्न टिकलेलं आहे. आजकालच्या काळात लग्न होणं सोपं आहे, टिकणं कठीण असतं. त्या काळामध्ये एवढं लग्न टिकलंय याचा अर्थ का टिकलंय, काहीतरी बायकोचे गुण नवऱ्याने घेतलेले आहेत. म्हणून मी तिच्याकडनं सोशिकपणा कसा असावा काय असावा याचा अभ्यास करत होतो आणि तो मी हळूहळू शिकलो. आणि आता मला असं वाटतं की ही मुलं जरा बऱ्यापैकी ऐकतात माझं सीनमध्ये सुद्धा, त्यामुळे मी कदाचित बरा सोशिक बाप असावा. माझ्या घरी अजिबात माझी सोशिक बाप वगैरे काही इमेज नाहीये. कारण आजच माझ्या मुलीने मला नाही काय काय गोष्टी तुला ना बाबू नाही कळत अजून असं अजून ती म्हणाली, म्हणजे तिला आधी खूप लक्षात आलं होतं. पण खूप इतरांची मदत आहे आणि सगळ्यांचं एक मिळून एक सांघिक काम आहे. अशी मालिका काही एका ह्याच्यावर होत नाही, परंतु सुरुवातीपासून याच्यामध्ये आमच्याकडे एक चांगला संघ आहे. एकमेकांचे विचार चांगले जमतात, सगळ्यांबरोबर मी काम केलंय त्यामुळे लोक मला सांभाळून घेतात बऱ्यापैकी. आणि चांगलं होतं ते, गमत आहे ते करताना. वा 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 वा. सविताताई आता तुमच्याकडे येणार आहे. खूप गोड आई तुम्ही साकारताय यामध्ये, आणि आतापर्यंत ज्या भूमिका तुम्ही केल्यात त्यापेक्षा ही आई थोडीशी वेगळी आहे, काय सांगा? खूपच वेगळी आहे. हा, कारण जी ह्याच्या आधी झीवर माझ्या ज्या दोन सिरियल आल्या लागोपाठ, तर त्याच्यामधले आणि या व्यक्तिरेखेमध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यात मी खंबीर आणि जावईमधली जी माझी सासू होती किंवा आई होती ती तिला हवं तसं करणारी हट्टी लाडावलेली अशी होती. आणि ह्याच्यामध्ये ती अतिशय भित्री घाबरट, आता कसं होणार अगं बाई आता, प्रत्येक वेळेला तिला असं वाटत असतं की अगं बाई आता कसं होणार. तर ते करताना मला पहिल्यांदा खरोखरच असं वाटत होतं की हे कसं काय जमणार आहे, कारण अशी भूमिका मी कधीच केलेली नव्हती आधी. संकटांवर मात करणारी किंवा न डगमगणारी अशाच भूमिका मला मिळाल्या होत्या. आमची खरोखरच फॅमिली अगदी छान झालेली आहे. धमाल असते सेटवर आणि सीन करण्यात पण तेवढीच मजा येते. वा वा. मला तुला एक सांगायचं, हिच्या तोंडात सारखं असतं बघ अगं बाई आत्ता हा टेन्शन सुद्धा. एक मिनिट इकडे तर आता आम्ही सगळे मिळून करतो. सविता मावशी काय म्हणते कर, वेद साठी जोरदार टाळ्या. हा कसं कसं करायचं कर 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 अगं बाई आत्ता. याच्यावर एक डान्स पण बसवलाय का यांनी? डान्स करतो ना मग कर ना. हो तो हो म्हणतोय म्हणजे त्याला माहिती आहे का डान्स करतो तो. दोघे करता का तुम्ही? दोघे करता खरं? लाजू नको, ये ना. बचने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. दुर्गेश आणि वेद साठी जोरदार टाळ्या.
मला नाचता येत नाही असं म्हणाला आणि हा बेटर नाचला. म्हणजे जवळजवळ हाच कोरिओग्राफर असेल गणेश छोटा गणेशाचार्य तसं दिसतो तो स्वतः असल्यासारखा त्यांनी केला. आणि वेदनी तर अप्रतिमच केलं. छोटा आमिर खानच दिसत सेम आहे छोटा आमिर खान. दोघांसाठी जोरदार टाळ्या आणि तुम्ही बसू शकता. वा वा पहिली ते आमचा वेद आता दुसरीत गेला. वा वा त्याला आता दुसरीचे वेद लागले. त्याची बायको म्हणे मला वेद लागले. आशाताई तुमच्याकडे येणार आहे. तुमची भूमिका यातली वेगळी आहे आणि यापूर्वीच्या सिरियलमध्ये जी भूमिका बघायला मिळत होती त्यापेक्षा ही खूप गोड आहे, खूप जवळ जाणारी आहे. काय सांगाल? खरंच आहे, मला ही वेगळी भूमिका साकारायला मिळाली आणि हे निव्वळ चॅनलमुळे शक्य झालेलं. म्हणजे झीने माझ्यावर जो विश्वास दाखवला की सलग 3 वर्ष लोकांना ती खाष्ट आई ती पाहायला मिळालेली होती आणि एक अशिक्षित बाई अचानकपणे खूप उच्च शिक्षित दाखवण्याचं जे काही धाडस त्यांनी दाखवलं आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आणि अर्थात याला सगळ्याच लोकांची त्याला साथ आहे आणि आपण लोकांना आवडतोय, लोक आपल्या राग करत नाहीयेत, ही गोष्ट आणखीन एक कुठेतरी सुखावणारी. वा 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 खूप धमाल चालते तुमच्या सेटवरती असं मी ऐकलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे जे संकर्षण जास्त चांगलं सांगू शकेल कारण त्याच्या नजरेत ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि तो पकडतो बरोबर. जसं की संजय मोने सरांच्या बद्दल पण त्यांनी आम्हाला गंमत सांगितली होती झी मराठी अवॉर्डच्या वेळेला. आम्हाला परत एकदा ऐकायला आवडेल. अरे बापरे हे एकदा ना हा हा अगदी घडलेला किस्सा आहे बरं का. म्हणजे ते माझ्या कारमधून आम्ही दोघेही जातो. अरे सन्मानासाठी एकदा माझ्या कारमधून आम्ही दोघे त्याला एक वैयक्तिक मला वाटतं आवड आहे माझी नक्कल होते ते बघायची ना. नाही मला मुळात संजय मोने फार आवडतात. संजय मोने फार आवडतात तर माझ्या कारमधून आम्ही दोघे जात होतो. ते माझ्या बाजूच्या सीटवरती बसले होते. मी ड्राईव्ह करत होतो. एका सिग्नलला गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर एक 2-व्हीलर आली. त्या 2-व्हीलरवरच्या पेट्रोलच्या टाकीवर 2 लहान लेकरं, त्यांच्या मागे त्याचे बाबा, बाबांच्या आणि आईच्या मध्ये एक लहान मूल, आईच्या मांडीवर अजून एक लहान मूल, मागे त्या स्टँडला एक मिक्सर अडकवलेलं, समोर भांड्यांचे 2 पातिले वगैरे पिशव्यात अडकवलेले. तर मोने काकांनी असं आधी असं पाहिलं त्याच्याकडे, काच खाली केली आणि त्याला म्हणाले आता फक्त शेतीवाडी आणि अंगणच राहिलं हो. बर एकदा आता हा संकर्षण इकडे तू फक्त विचार की हे निश्चल काय. आता बघा हे संजय मुने एकदा त्यांना फोन आला. हा निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल काय. अरे तो विचारत होता नवीन काय, म्हटलं निश्चल आहे असं त्यांनी नवीन नवीन निश्चल या अभिनेत्याचं नाव. नवीन काय विचारत होता, निश्चल आहे असं म्हणाले. आपल्याकडे काही प्रेक्षक असतात ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो आणि आपल्याकडे आजही काही प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना बघूयात काय संवाद साधायचा आहे. मला विक्रांत सरांना प्रश्न विचारायचा आहे. विक्रांत सरांना आपण पिक्चरमध्ये बऱ्याचदा बघतो आपण असं का बघ ती तुटता तारा पाहिला तर आपले स्वप्न पूर्ण होते, इच्छा पूर्ण होते, हे खरं आहे काय असं म्हणजे तुम्हाला काय वाटते? हा तुमची खूपच इच्छा असेल तर होते. होते नाही मला फार वेगळा अनुभव आला सर. काय हे तुटत्या ताऱ्यामुळे मला शॉक बसला. कसा आमच्या गावात मी उभा होतो तुटत्या ताऱ्याखाली पावसाळे दिवस होते, तारा तुटल्या रपकन शॉक बसला. हे इलेक्ट्रिकच्या तारा. तर मंडळी खुलता कळी खुलेनाच्या निमित्तानं आज हे सगळे पाहुणे आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच आलेले आहेत, त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आजचा एपिसोड तुम्ही आमच्याबरोबर थांबलेला आहात पण उद्यासुद्धा तुम्ही आमच्याबरोबर असायला हवं. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमाच्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्लस. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोकुळ दूध आणि डिक्सी स्कॉट. स्वाद पार्टनर बादशाह मसाला, स्पेशल पार्टनर कोकिओ कॅमलिन. त्यांच्या आयुष्यात एक राजकुमार येणार आहे मोठी केस असल्या. गोरा गोरा पान मेकअपनी होईल आणि तो राजकुमार तुमच्या आयुष्यात आला की त्याला बुट्ट्यांनी मारायचं. अरे तुमच्या मनात काय भविष्य सांगताय.